पिछले कुछ दिनों से महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी सरकार गिराने की चर्चाएं चल रही है। भाजपा बार बार कहती है कि हमें सरकार गिराने में कोई भी दिलचस्पी नहीं है, मगर उन्हीं के पक्ष के नेता सरकार गिराने की डेडलाइन दे रहे हैं। ऐसे में भाजपा की भूमिका सही में क्या है, इसे जानने के लिए हमने प्रवक्ता गिरीश व्यास से बात की, तो उनका कहना था कि ये सरकार अपने पापों से गिरेगी। भारतीय जनता पक्षाला देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांनी वारंवार सांगितलं आहे की हे सरकार पाडण्यात आम्हाला रुची नाही, हे सरकार स्वतःच्या पापांनी पडेल, त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पडेल। ज्या तीन आघाड्यांचं हे संघटन आहे आणि हे सरकार आहे, यांचं एकमेकामध्ये काही नाही। एका बाजूने कृषी विधेयकाला मंजुरी मिळते, शरद पवार उपोषण करतात, कशासाठी करतात तर राज्यसभेमध्ये त्यांच्या खासदारावर निलंबनाची कारवाई झाली त्यासाठी शरद पवार लाक्षणिक उपोषण करतात। या संदर्भामध्ये मीडियामध्ये जे येतं की कृषी बिलाला, तर त्यांचं कृषी बिलाला कुठेही विरोध नाही। 2006 त्यांचं असताना सरकारच कृषी बिल इथे कंत्राटी पद्धतीने शेतीचा प्रस्ताव त्यांनीच मंजूर केला, या महाराष्ट्रात ते चालू आहे, त्यामुळे त्यांचा विरोध नाही आहे। ते बसले राज्यसभेच्या सदस्यांना पुन्हा कामावर घ्या यासाठी लक्ष त्यांनी दिलं आणि एका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन तिथे मंत्र्याचा स्टे मागितला आणि मंत्र्यांनी अपराध केला, अपराध। केंद्र सरकारचं विधेयक जे मंजूर होतं, राष्ट्रपतीचा अध्यादेश लागतो, तो मान्य करायला पाहिजे, तो मान्य करायचा नसेल तर राज्य सरकारला अधिवेशन घ्यावं लागतं, त्या अधिवेशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बिल आणावं लागतं, त्यांना आपल्या प्रोव्हिजन्स टाकावे लागतात, ते बिल दोन्ही सदनाचं मंजूर करून घेऊन त्याच्यावर राष्ट्रपती राज्यपालाची सही झाल्याशिवाय राज्यामध्ये बिल मंजूर होत नाही। पण या सरकारनं, निर्लज्ज सरकारनी, मंत्र्यांनी या विधेयकाला स्टे दिला, पणन महासंचालकांनी या संदर्भामध्ये अध्यादेश काढले दोनदा, परंतु ते झुगारून यांनी आपला स्टे दिला, जो देण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही परंतु मुख्यमंत्री मौन आहेत। माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे, माननीय उद्धवजी तुम्ही सरकारचं नेतृत्व करतात, मुख्यमंत्री आहात, तुम्ही सांगा पणन महासंचालकांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कुठल्याही मंत्र्याला स्टे देण्याचा अधिकार आहे का, त्या कारवाईचं समर्थन करा, आम्ही न्यायालयामध्ये जाऊ। या सरकारचं काहीच खरं नाही, त्यामुळे सरकार स्वतःहून पडेल हे येणाऱ्या दिवसामध्ये होईल। भारतीय जनता पार्टी या पक्षा या याच्यामध्ये कुठेही भूमिका निभावत नाही। आम्ही प्रश्न जनतेचे लोकांसमोर मांडणं, त्या संदर्भात आम्ही काल कलेक्टर ऑफिसला होळी केली, आमच्यावर गुन्हे दाखल झाले, असे किती गुन्हे दाखल झाले तरी भारतीय जनता पार्टी जनहितामध्ये, शेतकऱ्यांच्या हितामध्ये, सामान्यांच्या हितामध्ये, बेरोजगारांच्या हितामध्ये सातत्याने संघर्ष करेल। गुन्हे आमच्यासाठी अडचणीचे नाही, काम महत्त्वाचं आहे, त्याकडे आमचं लक्ष आहे।